पुरंदर हवेली मध्ये भाजपचा मेळावा, पुरंदर हवेली मधून भाजपला उमेदवारी देण्याची स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी। पुण्यात मनसेचे उमेदवार आज घोषित होण्याची शक्यता, पुण्यातील मनसेच्या नेत्यांची आज महत्त्वाची मुंबईत बैठक। जी विजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या 576 तक्रारी, तब्बल 563 तक्रारींचा निवडणूक आयोगाकडून निपटारा। बोबदेव घाट प्रकरणातील पीडितेला 5 लाखांची मदत, विधी सेवा प्राधिकरणाकडून मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत मदत। भाजपच्या नेत्या शायना एनसी यांच्याकडून वरळीमध्ये प्रचाराला सुरुवात, उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच स्थानिकांच्या सुरू केला भेटीगाठी। पाण्याचा जार, अभ्यासाच्या वयाने सायकल स्वस्त होणार, जीएसटी 18% 5% करण्याची मंत्रिगटाची शिफारस। पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर होणार, पुण्याला लवकरच 4 नव्या वंदे भारत ट्रेन मिळणार। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांची दिवाळी आनंदातच, पावसानं अंधारातच, पावसानं कपाशीचं मोठं नुकसान, हातातोंडाशी आलेल्या पिकावर पाणी। वर्ध्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला फटका, अनेक गावांचा विद्युत पुरवठा देखील अद्यापही खंडितच। नाशिकच्या चांदूरमध्ये मुसळधार पाऊस, खोकड तलाव ओरफ्लो, ढगफुटी सदृश पावसानं चांदूरमधील बाजारपेठेत पाणी। अमरावतीमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, वीज पडून 2 महिलांचा मृत्यू तर 5 महिला जखमी। पुण्यातील अनेक मुख्य रस्ते बनले मृत्यूचा सापळा, नगर रस्त्यावर 9 महिन्यात 60 अपघाती मृत्यूंची नोंद। हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, रेल्वे रुळाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक। रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये हिट अँड रनचा थरार, महिलेला गाडीखाली चिरडून पर्यटक फरार, अपघातात महिलेचा जागीच मृत्यू। लोकशाही मराठी, ऐका पहा, जागरूक रहा।